धुळे शहरालगत असलेल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या रुग्णालयातील अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रुग्णांना आणि नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. साक्रेच्या आमदार मंजुळा गावित तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या रुग्णालयाला नुकतीच भेट देऊन सर्व विभागातील अधिकाऱ्यांना स्वच्छतेचे प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले आहेत. धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने हिरे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. येत्या काळात टप्प्याटप्प्याने संपूर्ण रुग्णालयाची बाहेरून आणि आतून साफसफाई केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या महिनाभरापासून हिरे वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालयाचा स्वच्छतेचा प्रश्न हा खूप ऐरणीवरती आलेला होता. या प्रश्नाच्या माध्यमातून आज शिवसेनेने आंदोलन न करता या ठिकाणी खऱ्या अर्थाने 80% समाजकारणाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज आमचे विभाग प्रमुख कैलास मराठे यांच्या माध्यमातून त्यांनी स्वखर्चाने त्यांचं स्वतःचं जेसीबी मशीन या ठिकाणी आम्हाला स्वच्छतेसाठी उपलब्ध करून दिलं आणि या माध्यमातून आज आम्ही हिरे वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या बाहेरील आवाराची जी आहे ती या ठिकाणी आम्ही स्वच्छता करतोय. प्रचंड घाण आणि प्रचंड कचरा या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून पडलेला आहे. आतापर्यंत जवळपास 71 टन कचरा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी गोळा केलेला आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी प्रत्येक वार्डामध्ये जाऊन त्या वार्डाची साफसफाईची मोहीम आगामी काळामध्ये आम्ही करणार आहोत. त्यानंतर 2 महिने सातत्याने या हिरे रुग्णालयाच्या प्रशासनाच्या जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्यासमोर इथले जे प्रमुख प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना आंदोलनाची भूमिका या ठिकाणी करणार आहे. पण आज आमची भूमिका या ठिकाणी पूर्णपणे 80% समाजकारणाची आहे. समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही इथल्या प्रशासनाला संदेश देऊ इच्छितो की तुम्ही या ठिकाणी चांगलं काम जर केलं तर शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. जर तुम्ही चुकीचं काम करत असाल तर त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला जा विचारल्याशिवाय कमी करणार नाही हा इशारा आज या ठिकाणी आम्ही शिवसेना महानगराच्या माध्यमातून देत आहोत. द कॉलम साठी किशोर पाटील, धुळे.